नगर पुलिस थाना अंतर्गत एक हाथापाई का मामला उजागर हुआ है, जहां मामूली सी रंजिश के चलते पड़ोसी ने ही फरियादी को जान से मारने की कोशिश की, जहां पुलिस द्वारा अपराधियों पर मामला दर्ज किया गया। दरअसल शांति नगर पुलिस थाना अंतर्गत रहने वाले फरियादी 51 वर्षीय ओंकार मोहाड़ीकर के घर मेहमान आया था, जिसने अपनी गाड़ी बिल्कुल राजेश मोहाड़ीकर के घर के पास पार्क की थी, जिसका विरोध करते हुए राजेश समेत उसके बेटे 21 वर्षीय पवन राजेश मोहाड़ीकर और 19 वर्षीय सुजल राजेश मोहाड़ीकर विरोध करने बाहर आए, जहां ओंकार मोहाड़ीकर और राजेश मोहाड़ीकर के बीच जोरदार कहासुनी हुई, जिसके बीच राजेश का बेटा पवन राजेश मोहाड़ीकर ने ओंकार को चाकू मार दिया, जिसके बाद फरियादी का भांजा हरीश पराते ने ओंकार को मेयर अस्पताल में तत्काल भर्ती कराया। घटना के शिकार के संज्ञान पर आरोपियों पर मामला दर्ज किया गया है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील चौहान ने। काल सायंकाळी पावणे 9 सुमारास राजेश मोहाड़ीकर आणि ओंकार मोहाड़ीकर ये नातेवाईकच आहेत, समोरासमोर राहण्याचे आहेत, परंतु त्यांचे नेहमीचा वादविवाद आहे। त्यांच्या घरासमोर फक्त 15 फुटी रोड आहे, त्या रोडवर दोघंही गाड्या पार्क करतात, त्याच्यावरून त्यांचा वाद होत असतो। कालसुद्धा ओंकारच्या एका मित्राने तिथं गाडी लावली होती टू व्हीलर, त्याच्यावरनं सुजल नावाचा जो आरोपी आहे त्याने त्याला विचारलं की ती गाडी काढणं आहे ते मी फोडून टाकेल दगडाने, असं म्हणून तो तिथं भांडण करायला गेला आणि त्यांच्यामध्ये मग भांडणं झाली होती। त्यावेळेस पवन तिथे आला, चाकू घेऊन आला होता आणि त्या दोघांनी त्या चाकूने त्या दोघांवर वार केले, ओंकार आणि हरीश्वर। आणि ह्या घटनेची बातमी आम्हाला तिथल्या नागरिकांनी दिली, आम्ही तिथे गेलो तर तिथल्या नागरिकांनी दोन्ही जखमींना मेवा हॉस्पिटल येथे घेऊन गेले होते। आम्ही नंतर आरोपी ताबडतोब ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणलं, गुन्हा रजिस्टर 307 प्रमाणे केलेला आहे आणि आता आज रोजी त्यांना कोर्टात आम्ही हजर करीत आहोत। फिर्यादी जो आहे त्याला काय त्याचा काय कामधंदा नाही आहे, आणि जे आरोपी आहेत, आरोपी राजेश जो रिक्षा चालवतो ई रिक्षा, पवन कलमना मार्केटमध्ये मजुरीचं काम करतो, सुजल हा बाजारामध्ये हळदीचा मसाल्याचा व्यापार करत असतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।